नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर सध्या बदलत्या हवामानाचा अंदाज आपण घेणार आहोत आपण साधारण अठरा तारखेपासून पुढे पावसाचं वातावरण तयार होईल अशा प्रकारचा अंदाज व्यक्त केलेला आहे त्यात काही बदल होतो आहे का किंवा नेमकी काय परिस्थिती राहणार आहे या संदर्भातला हा अंदाज आहे त्यामुळे सर्वत्र पावसाचं वातावरण अजून तयार झालेलं नाही पिकं सुकू लागली आहेत आणि शेतकऱ्याचा जीव कसावीस होऊ लागला आहे आता या सर्व परिस्थितीवर काय परिणाम होणार याचा आपण आढावा घेणार आहोत एफ एस मॉडेलपेक्षा ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज महाराष्ट्रामध्ये अतिशय जुळतो असं तुम्ही फक्त लक्षात ठेवत चला परंतु जी पी एस मॉडेलचाही आपल्याला अंदाज बघावा लागतो कारण एक दोन वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल आपल्याजवळ असले पाहिजेत विदर्भ आणि मराठवाड्यात उद्या जोरदार पावसाची शक्यता सोळा तारखेला बऱ्याच ठिकाणी आहे कोकणात ढगाळ परिस्थिती राहणार आहे फार पाऊस राहणार नाही परंतु वातावरण बदलतं आहे विदर्भाच्या पूर्वेकडील भागात सर्वच जिल्ह्यांमध्ये म्हणजे यामध्ये अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता राहणार आहे कोकणातही पावसाचा हलका प्रभाव राहणार आहे परंतु महाराष्ट्रात सतरा तारखेला फारसं पावसाचं उतरण नाही अठरा तारखेलाही फारसं पावसाचं उतरण नाही पुन्हा एकदा पावसाची परिस्थिती एकोणीस तारखेला विदर्भातून सुरू होते बदल आपण वीस तारखेला बघतो मोठे पाऊस मराठवाडा आणि विदर्भात सुरू होणार आहेत वीस तारखेला आणि यामध्ये आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा पावसाला सुरुवात झालेली दिसेल हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र कोकण असं वाढत जाणार आहे पुन्हा एकदा बावीस तारखेपासून आपण जर बघितलं तर विदर्भात पाऊस राहील कोकणात पाऊस राहील इतरत्र पाऊस थोडा कमी होईल विदर्भात पाऊस सातत्याने तेवीस तारखेलाही राहताना दिसतो आहे आपल्याला पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकण या ठिकाणी पावसाळी वातावरण विरळ स्वरूपात राहील परंतु पूर्व विदर्भ आणि कोकण या ठिकाणी चोवीस तारखेला पावसाळी वातावरण मोठ्या स्वरूपात राहील पंचवीस तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह विजांच्या असं जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे पुन्हा पावसाळी वातावरणाचा प्रभाव पंचवीस तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे आपण सोळा तारखेला बघतो विदर्भातून पावसाला सुरुवात होणार आहे उद्या पावसाचं प्रमाण हळूहळू वाढायला सुरुवात होईल एकदम मोठे पाऊस होणार नाहीत परंतु पावसाचं वातावरण बदलायला सुरुवात होणार आहे सतरा तारखेला पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल त्याचबरोबर कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण वाढणार आहे म्हणजे वातावरण पोषक बनायला सुरुवात सतरा तारखेलाच होईल अठरा तारखेला स्पष्टपणे संपूर्ण पूर्व भारत आणि बंगालच्या उपसागरातून पावसास अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होण्याचे संकेत आहेत एकोणीस तारखेपासून विदर्भ मराठवाडा कोकण या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होणार आहे जोरदार पाऊस या विभागात होईल असा अंदाज आहे वीस तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे ठिकठिकाणी मोठे पाऊस तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचे स्वरूप शुरुप पाऊससुद्धा होणार आहेत त्यामुळे वातावरण बदलतं आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसतं आहे बावीस तारखेला एस एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार संपूर्ण महाराष्ट्र पावसाने व्यापला जाणार आहे असं दाखवण्यात येत आहे तेवीस तारखेला हे पावसाळी वातावरण राहणार आहे चोवीस तारखेला आपण बघतो जबरदस्त पावसाचं वातावरण विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण या ठिकाणी राहणार आहे त्यामुळे वातावरण बदलल्याचा आनंद आपल्याला होईल या ठिकाणी पंचवीस तारखेला आपण बघतो महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं पावसाळी वातावरण राहील म्हणजे एकूणच महाराष्ट्रातील पावसाची गरज या पंचवीस तारखेपर्यंत भागणार आहे परंतु एक आनंदाची गोष्ट म्हणजे पंचवीस तारखेपासून तीस एकतीस तारखेपर्यंतसुद्धा प्रत्येक दिवशी पाऊस वाढत जाणार आहे तो की अठरा एकोणीस तारखेपासून साधारण हवेचा दाब कमी होईल असा अंदाज आहे आपण बघतो भुवनेश्वरच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात एक चक्राकार स्थिती निर्माण होते एक हजार एकटा पासकलपर्यंत हवेचा दाब कमी होतो आहे आणि त्यामुळे ही जी चक्राकार स्थिती आहे ती सुप्त स्वरूपामध्ये पुढे महाराष्ट्राकडे किंवा विदर्भाकडे सरकणार आहे आणि पर्यायने महाराष्ट्रात खूप चांगलं पावसाचं वातावरण आपल्याला एकोणीस वीस तारखेपासून सुरू होईल असा अंदाज आहे आपण आता स्पष्टपणे बघतो की हा कमी दाब कशा पद्धतीने महाराष्ट्राकडे सरकतो आहे हे छायाचित्र कमी पावसाचं आहे आणि पावसाचं वातावरण कसं बदलत जातं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत कोणत्या दिशेने पाऊस कमी होतो आपण बघतो पूर्वेकडून पावसाचं वातावरण जसं वाढत जाईल तशी तशी या ठिकाणची तीव्रता या कमी होत जाईल आपण बघतो अठरा तारखेपर्यंत विदर्भात पावसाचं प्रमाण जसं ही भाग पांढरा होत जाईल तसं तसं पावसाचं प्रमाण वाढतं आहे असं लक्षात ठेवा बघा आपण या ठिकाणी स्पष्ट दिसतंय की संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्वेकडील भागात एकोणीस तारखेपर्यंत हा जो काही दुष्काळी भाग आहे हा कमी होणार आहे त्यानंतर आपण बघतो महाराष्ट्रात वीस तारखेला भरपूर पाऊस झाल्यामुळे या ठिकाणची ही जी काही उष्णतेची आणि कमी पावसाची इमेज आहे ही संपते आहे एकवीस तारखेला बघतो तर आपण संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या ठिकाणचा हा प्रभाव जातो आहे मात्र सोलापूर सांगली सातारा पुणेपर्यंत एक ही इमेज राहताना दिसते आपल्याला तेवीस तारखेला ती दिसते आणि चोवीस तारखेला थोडी ती कमी होते बघतो पुण्याचा भाग आणि साताऱ्याचा आणि सांगलीचा भाग या ठिकाणी मात्र यावर्षी आपल्याला दुष्काळी सावट किंवा पावसाचं प्रमाण कमी राहताना दिस महाराष्ट्रामध्ये आता पावसाळी वातावरणाला विरळ स्वरूपात सुरुवात होते आज रात्री किंवा उद्या देखील मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये खूप चांगलं पावसाळी वातावरण तयार होणार आहे आपण बघतो संपूर्ण विदर्भ उद्या पावसाचा प्रभाव निर्माण करणार सतरा तारखेला देखील विदर्भाकडून पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल महाराष्ट्रात इतरताही स्थानिक स्वरूपातल्या पावसाचं चा अतिशय चांगल्या प्रकारचं चा वातावरण तयार होईल अठरा तारखेला देखील हा प्रभाव पूर्वेकडून वाढायला सुरुवात होईल अरबी समुद्रातून देखील पावसाचं वातावरण हा अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राकडे सरकणार आहे आणि मग एकोणीस तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल आपण बघतो की छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा जळगाव अकोला अमरावती या सर्वच विभागात अतिशय चांगलं पावसाळी वातावरण तयार होणार आहे एकोणीसला एक कमी दाब आपल्याला विदर्भाकडे सरकताना दिसतो आहे आणि त्याचा परिणाम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये खूप मोठं पावसाळी वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे आपण बघतो वातावरणातला बदल हा आपल्याला बीड अहमदनगर सोलापूर सांगली कोल्हापूर या ठिकाणीसुद्धा म्हणजे ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे गरजेच आहे पावसाची या संपूर्ण म्हणजे उत्तर महाराष्ट्रातसुद्धा मोठे पाऊस आपल्याला बघायला मिळतील मराठवाड्यात बघायला मिळतील अव... मध्य महाराष्ट्रामध्ये आणि सर्वच विभागात पावसाचं अतिशय चांगलं अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात तयार होताना दिसतंय आणि काही मॉडेल आपल्याला पंचवीस तारखेनंतर देखील पावसाचा जोर हा वाढत जाण्याचे संकेत देत आहेत आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे